आहेत गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. नमस्कार, मी प्राजक्ता, तीनचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. अमित शहांना भगवान गडावर 370 तोफांची सलामी. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा भाजपाच्या प्रचारासाठी फुंकणार शंख. पाहूया काय बातमी आहे. नमस्कार, मी मयुरी. अमित शहा यांना भगवान गडावर 370 तोफांची सलामी. आगामी विधानसभा निवडणुकीचे राज्यभर असं सर्वच ठिकाणी जोरदार वारे तर वाहू लागलेच आहे, तर त्याचे पडसाद देखील उमटायला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांमध्ये जणू काही चुरशीची रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळतीये. कोण कोठून निवडणूक लढवणार तर कोणाला कोठून उमेदवारी मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले असतानाच कोणत्या विद्यमान आमदाराला संधी मिळाली तर कोणाचा पत्ता कट झाला हे तर उत्सुकतेचे ठरलेच आहे. तर सर्वच पक्षांमध्ये आता प्रचाराच्या सभांना उधाण आलेले आपण पाहत आहोत. या दरम्यान आज विजयादशमीचा दिवस, रामाने रावणावर विजय मिळवला तो दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. आजचा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय यासाठीच ओळखला जातो. निवडणुका तोंडावर आल्याने यावेळच्या विजयादशमीला आता वेगळेच राजकीय परिणामही आहेत. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार आजपासून खऱ्या अर्थी सुरू होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज बीडमध्ये सावरगावच्या भगवान भक्तीगडावर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमित शहा भाजपाच्या प्रचाराचा शंख फुंकणार आहेत. आज संपूर्ण राज्याचे लक्ष हे पाटोदा तालुक्यातील संत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगावच्या भगवान भक्तीगडावर असणार आहे. ग्रामविकास मंत्री पंकज मुंडे यांचा मंगळवारी दुपारी 1 वाजता दसरा मेळावा असणार आहे. उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान मोदी सरकारने काश्मीरमध्ये 370 कलम हटवल्याचं कौतुक म्हणून यावेळी त्यांना खास 370 तोफांची सलामी देण्यात येणार आहे. तसेच 370 तिरंगी झेंडे फडकावून त्यांचं जंगी स्वागत देखील केलं जाईल. दरवर्षी पंकज मुंडे यांचं भाषण हे दसरा मेळाव्यातील खास आकर्षण असतं, पण यंदा अमित शहा यांची उपस्थिती आणि त्यांना देण्यात येणारी 370 तोफांची सलामी हा आकर्षणाचा विषय ठरणार आहे. यंदा देखील भगवानगडावर खूप भाविकांची गर्दी असणार आहे. तसेच खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली यंदा गोपीनाथगड दे भगवान भक्तीगडाची रॅली देखील काढण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट. दसरे के दिन भगवान बाबा के समाधि स्थान पर उनके दर्शन के लिए और गोपीनाथ राव को श्रद्धांजलि देने के लिए उपस्थित हुए माताओं, भाई और बहनों, सबसे पहले मैं आज आप सबको दशहरे की शुभकामनाएं देना चाहता हूं. दशहरा प्रतीक है अन्याय पर न्याय की विजय का, और पूरे महाराष्ट्र में आज दशहरे के दिन महाराष्ट्र की जनता ने संकल्प किया है कि इस बार अन्याय पर न्याय की विजय होना निश्चित है.